त्याच्या प्रांतातील ज्ञानपीठ हा सर्वोच्च सन्मान विष्णू सताराम खांडेकर यांना 1974 साली ययाती या कादंबरीसाठी प्राप्त झाला. पण त्यानंतर मात्र माय मराठी भाषेला ज्ञानपीठासाठी 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला. युगायुगानं हा वनवास संपुष्टात आणला दुसऱ्या विष्णूनं, अर्थात विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज. कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. त्यांचा हा जन्मदिवस 27 फेब्रुवारी आपण मराठी राजभाषा दिन असा साजरा करतो. विष्णू वामन शिरवाडकर अथवा दादासाहेब शिरवाडकर हे मराठी भाषेतले अग्रगण्य कवी, लेखक, कथाकार, नाटककार व समीक्षक होते. कुसुमाग्रज यांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतले असल्यामुळे त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रज हे टोपण वापरून त्यांनी कविता लेखन सुरू केले. ते एक आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठी भाषेतील एक महत्वाचे लेखक आहेत. त्यांचे वर्णन करताना काही लोक त्यांना सरस्वतीच्या मंदिरातील एक दैदिप्यमान रत्न असे सुद्धा म्हणतात. वि स खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यातील ज्ञानपीठ हा पुरस्कार प्राप्त करणारे ते दुसरे साहित्यिक होते. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस अर्थात 27 फेब्रुवारी आपण मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस असा साजरा करतो. शिरवाडकरांनी अनेक कथा, एकांकिका, निबंध, नाटके अशा साहित्यकृती केल्या. नटसम्राटला तर मराठी साहित्य अकादमी पुरस्कार 1974 साली प्राप्त झाला. त्यानंतर ययाती आणि देवयानी या नाटकास 1966 साली, तर संगीत वीज म्हणाली धरतीला या नाटकास 1967 साली राज्य सरकारचे पुरस्कार प्राप्त झाले. विशाखा या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. भारत सरकारचे त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान पाहता त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार 1999 साली देण्यात आला. त्यानंतर पुणे विद्यापीठाने त्यांना डी लीड या सन्माननीय पदवीने सन्मानित केले. 1962 ते 1972 या सालापर्यंत ते पुणे येथील एका सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष देखील होते. त्यानंतर ते गोवा येथील झालेल्या साहित्य संमेलनाचे सुद्धा अध्यक्ष होते. आपल्या लिखाण शैलीतून लहान मुलांसाठी बालगीते व बालकथा लिहिणाऱ्या या लेखकाबद्दल जितके लिहावे तितके कमी. पण दुर्दैवाने याच लेखकाचे निधन 1999 साली त्याच्या राहत्या घरात झाले. धन्यवाद. मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. कुसुमाग्रज लिखित गुरु शिष्यावर आधारित कविता सविनय सादर कणा. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिण पोरी सारखी चार भिंतीत नाचली, माहेर वाशिण पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभाणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभाणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला, पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आपले लाडके कवी विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांची एक कविता सादर करणार आहे. कवितेचे शीर्षक आहे सागर. आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे निळ्या जांभळ्या जळत केशर सायंकाळी मिळे. फेस फुलांचे सफेद शिंपित वाटेवरती सडे हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे. मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती. संत सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलपते देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते. तुफान केव्हा भांडत येते सागर ही गरजतो त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो. कडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी. प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी. दर्यावरची रंगीत मकमल उचलून घेते कुणी कृष्ण सावली भुरभुर पडती गगनाच्या अंगणी. दूर टेकडी वरी पेटती निळे तांबडे दिवे सांगतात ते मजला आता घरी जायला हवे मजला घरी जायला हवे. धन्यवाद.